प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. जातीय व्यवस्थेचे अजून किती बळी जाणार, अजून किती पायल आणि रोहित वेमुलांचा जीव जाणार. 22 मे रोजी सगळा देश निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत होता तेव्हा पायल तडवीने आत्महत्या केली. कोण आहे ही पायल? पायल ही मूळची जळगावची, भिल्ल समाजातून आलेली. तिने मिरजेतून MBBS पदवी घेतली होती तर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये MD करत होती. तिच्या समाजातील ती पहिली MD होणार होती. नेहमी हसतमुख असणारी 26 वर्षीय पायलच्या अचानक जाण्याने आज अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पायल आदिवासी समाजातील होती म्हणून तिला तिच्या सिनियर टोमणे मारायच्या, जातीवाचक अपमान करायच्या, तुला OPD मध्ये येऊ देणार नाही, तुला कॉलेजमधून काढून टाकू, भगोडी म्हणून तिला त्रास द्यायच्या, हे सगळं फक्त ती भिल्ल या आदिवासी समाजातून येत होती म्हणून. आरक्षित कोट्यामधून तिनं ॲडमिशन घेतलं होतं म्हणून इतका राग असावा, इतका द्वेष की पायलला आपलं जीवन संपवावं वाटलं. पायलने आत्महत्या केली नाही तर जातीय व्यवस्थेने तिचा खूनच केला आहे. खरं तर राखीव जागा म्हटलं की अकार्यक्षमता, सरकारी जावई अशा प्रकारची भावना समाजाच्या मनामध्ये सर्व माध्यमातून बिंबवली जाते. आरक्षणावर बोलणारे लोक जातीनिहाय आरक्षणाच्या माध्यमातून आलेल्या आणि SC ST विद्यार्थ्यांच्या मेरिट विषयी प्रश्नचिन्ह उभं करतात. पण कमी गुण असणाऱ्या आणि लाखो रुपये खर्च करून मॅनेजमेंट कोट्यातून खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचं काय, त्यांच्या मेरिटचं काय? अजून किती दिवस जातीच्या, भाषेच्या नावाखाली लोकांचे बळी जाणार आहेत? पायल डॉक्टर होती. डॉक्टरचा धर्म सांगतो पेशंटची जात पात न बघता त्यावर इलाज करण्याचं. पण आज या समाजाला जातीपातीचा दुर्धर रोग झालाय, त्यावर माणुसकीचा इलाज करणं महत्वाचं आहे. कारण कायदे भरपूर झालेत पण पायल आणि रोहित सारख्या जातीय व्यवस्थेचे बळी पण कमी नाही आहेत. त्यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.